नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवसेनेनं मुंबईमध्ये मेट्रोच्या विरोधात पुन्हा एकदा हिंसक आंदोलन छेडलंय। एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना आक्रमक होत नवी दिल्लीत संसदेमध्ये आणि मुंबईमध्ये रस्त्यावर उतरली आहे। शिवसेनेचा हा प्रयत्न चर्चेत येण्याचा आणि भाजपा विरोधाला आणखी धार देण्याचा आहे। शिवसेनेचे हे रूप नव नाही, सेनेचं आक्रमक होणं मात्र सोयीस्करपणाची भूमिका म्हणूनच दिसतंय। मुंबई मेट्रोतील गिरगावातल्या खोदकाच्या विरोधात शिवसेना यापूर्वी सुद्धा होती, मात्र भाजपाशी संबंध सुधारल्यानंतर गिरगावातल्या शिवसेनेनं आपलं आंदोलन गुंडाळलं होतं। तीच स्थिती दिल्लीत सुद्धा। भाजपाच्या सोबत गोडी गुलाबी टिकली तोवर सगळं ठीक, पण आता मात्र शिवसेनेकडून कडाडून विरोध सुरू झालाय, तो भाजपाचा। शिवसेनेच्या भूमिकेतला हा बदल लक्षवेधी आहे, यासाठी कारण रस्त्यावरच्या हिंसक आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झालेली आहे। मेट्रो विरोधातील आंदोलनातील दगडफेक करताना सामान्य माणूस जखमी झाला तर जबाबदारी कुणाची? शिवसेनेला मधल्या काळात मेट्रोमुळे होणाऱ्या कथित नुकसानीचा विसर पडला होता का? आता अचानक आंदोलन सुरू करून शिवसेना काय सांगू इच्छितेय? मेट्रो हा केवळ भाजपाचा प्रकल्प आहे का? जर मेट्रो भाजपाची आणि त्या विरोधातलं आंदोलन योग्य, तर कोस्टल रोड विरोधातला आवाज शिवसेना का ऐकत नाही? शिवसेनेची हिंसक आंदोलनाची पद्धत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला चालेल? मुळात सत्तेत यायला उशीर लागत असल्यानं शिवसेना बिथरली आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। शिवसेना बिथरली आहे? या आजच्या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। माझ्या सोबत दोन राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत। सर्वप्रथम काँग्रेसचे प्रवक्ते दत्तू गवाणकर, त्यांच्या सोबत माझ्यासोबत स्टुडिओत आहेत गणेश खणकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता, विश्लेषक म्हणून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संजय तिवारी, आणि आपल्या सोबत गिरगावहून मेट्रोचे विरोधक आम्ही गिरगावकर या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून जोडले गेलेले आहेत गौरव सागवेकर। सर्व मान्यवरांचं स्वागत। थेट आपण गौरव सागवेकर यांच्याकडे जातोय। गौरवजी, माझा आवाज आपल्याला पोहोचतोय अशी मी अपेक्षा करतो। मला थेट विचारायचंय, आज आंदोलन करण्यासारखं काय घडलं? अच्छा, आंदोलन करण्यासारख्या गोष्टी अशा घडल्या की सर्वप्रथम काही महिन्यापूर्वी किंवा काही वर्षापूर्वी मेट्रोचा त्रास आम्ही सहन करायला सुरुवात केली। सर्वप्रथम 450 कुटुंबांना, मराठी कुटुंबांना ह्यांनी बेघर केलं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर आम्ही मग शिवसेनेकडे धाव घेतली। शिवसेनेने आम्ही शिवसेना स्थानिक नागरिकांकडनं, स्थानिक पातळीवरनं आम्हाला सहकार्य मिळालं, त्यांच्याकडनं आश्वासन पण मिळालं एमएमडीकडनं की आम्ही जिथे आहे तिकडेच घर देऊ, तिकडे आम्हाला शिवसेनेने सपोर्ट केला। पण आम्ही त्रास सहन करत करत गेलो तर त्यांना मेट्रोने आम्हाला असं म्हणजे म्हणतात ना की मेट्रो आणि इकडचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर जे एसएससी ह्यांनी आम्हाला गृहित धरलं नाही की हे ऐकतात आहे काही हरकत नाही, आपण पुढच्या मनाने आपण कारभार करत राहूया। कालांतराने आता दोन्ही बाजूला बॅरिगेट लावलेले आहेत, मोठमोठ्या लोखंडाच्या पूल टाईप केलेला आहे आणि एवढा रस्ता आकुंचित झालाय ज्याच्यामुळे स्कूल बसेस स्थानिक नागरिकांना चालायला कंटाळा येतोय। कंटाळा म्हणजे म्हणतात की कुठे ऍक्सिडेंट होतात आहे, ह्याच्याकडे कुठे दुर्लक्ष केलं जात आहे। म्हणून काही दिवसापासून आम्ही स्थानिक पातळीवरनं, म्हणजे आम्ही गिरगावकर म्हणा, स्थानिक पातळीचे जे नागरिक म्हणा, त्यांच्याकडनं समस्या घेऊन आम्ही स्थानिक लेवलला आम्ही पांडुरंग सकपाळजींकडे गेलो, अरविंद सावंतजींकडे गेलो, त्यांच्यापुढे आमच्या व्यथा मांडल्या। त्यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर त्यांनी सगळी समस्या जाणून घेतली, त्यांच्या अधिकाऱ्यांना पण कळवलं, ते म्हणले की ह्यावरती आम्ही नक्कीच उपाय करू, तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका। पण कोणत्याही त्यांच्याकडनं एससीसी आणि एमएमडीकडनं कोणत्याही प्रकारे सहकार्य झालं नाही। शेवटी
पांडुरंग सकपाळजीने काल परस्थानिक नगर जे आहेत आपले शिवसैनिक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की जो तुम्हाला त्रास होता त्यासाठी आपल्याला रसा उतरायला लागेल, शिवसेना तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, अनुषंगाने आज अडचणी काही संपायचं नाव घेत नाही आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खणकर आहेत. गणेश खणकर, तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहात याची आम्हाला जाण आहे. मेट्रोच्या संदर्भातला विरोध हा राजकीय आहे हेही आम्ही ओळखतो, आणि आत्ताच्या घडीला या मेट्रोच्या संदर्भात विरोधकांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे असं समजतो, त्यामुळे तुम्ही उत्तर द्या असं मी म्हणेन. या प्राप्त परिस्थितीला जबाबदार कोण आहे? गिरगावातून मराठी माणसाला हद्दपार करायचा हा प्रयत्न आहे का? गणेशजी, मला असं प्राथमिक दृष्ट्या एक काही वाटत नाही. मी आत्ता गौरव यांची प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यांनी असं म्हणालं की MMRDA अधिकाऱ्यांसोबत आम्ही बसलो होतो, त्यांनी आम्हाला गृहीत धरलं आणि त्यांनी लोखंडी बॅरिगेट्स लावले त्यामुळे लोकांना त्रास होतो आहे. गौरव, तुम्ही गिरगावात राहत आहात, मी बोरुलीला राहतो. बोरुलीला राहणारा माणूस हा रोज मुंबईला त्याच्या कामधंद्यानिमित्त येत असतो. अनेक नागरिक गाडीने प्रवास करून बोरुलीला परत जात असतात. आता कधीकाळी मुंबईचं केंद्र म्हणून दक्षिण मुंबईला आपण मानत होतो, आजही गिरगाव हे आहे त्यापैकी. अनेक आमच्याकडचे लोक तिथल्या पेढ्यांमध्ये सोनारांच्या काम करायला येत असतात. बर, परिस्थिती अशी आहे की दक्षिण मुंबईतून आमच्याकडे येताना 2-3 तास लोक गाड्यांमध्ये बसून असतात. लोकलमध्ये येताना अक्षरशः लोंबकळत ताटकळत जीवावरती उधार होऊन ते येत असतात. भविष्यामध्ये मुंबई वाढते आहे, आणि जर का मुंबई वाढते आहे तर मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट करायला हवी. आज मी कुणी नाही केली या चर्चेत जाणार नाही. ज्यांची जबाबदारी होती त्यांनी नेमकं काय केलं आज त्याच्या मी भानगडीत पडणार नाही. पण मला एक त्याच्यावर मला वाटतं गौरव सागवेकर यांना काही बोलायचं असेल, पण मी गौरव आपल्याला थोडंसं थांबवतो. गणेश खणकर कृपया पटपट पटपट आपल्याला बोलावं लागेल. मला हे सांगा की डेव्हलपमेंट होत असताना खणकर साहेब, मला वाटतं की आपण बीजेपीच्या वतीने बोलत आहात. ओके, मला इकडे कोणत्याही पक्षाच्या वतीने बोलत नाही, मी स्थानिक नागरिक म्हणून बोलत आहात. मी नागरिक नाहीये का मुंबईचा? तुम्ही बोरुलीच्या सगळ्या गोष्टी सांगत आहात. मी बोरुलीचा नागरिक नाहीये का? संदर्भात समस्या मांडायला आलेलो आहे. मी हेलिकॉप्टरने नाही जात गौरव, मी रोज तुमच्या सारखाच लोकलने प्रवास करतो. माझ्यासाठी हेलिकॉप्टर नाहीये कणकर साहेब. मग तू राजकीय पक्षाचं तुम्ही असं लेवल लावू नका हो साहेब. आमची गरज आहे, आम्ही बोरुलीला राहतो. मी नगरसेवक आहे. मुंबई महापालिकेचा ना 3 तास नगरसेवक गाडीत प्रवास करून येतात. कणकर साहेब, मी म्हणताय गौरव सागवेकर मला सुद्धा एक मिनिट मला याच्यात एक हस्तक्षेप लागेल. मला असं वाटतं की 2 मिनिटं 450 मराठी कुटुंबाचा विषय काढला म्हणून तुमचं सांगतो. तुम्हाला मुंबईमध्ये मराठी माणूस टिकायचा असेल, अफोर्डेबल हाउसिंग आम्ही आणलं तर मराठी माणूस टिकावं म्हणून. आता ऐका ना गौरव, मी तुमचं ऐकून घेतलं ना, आता थोडं तुम्ही पण ऐका. हो साहेब, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकायचा असेल तर अफोर्डेबल हाउसिंग आम्ही आणलं, त्यात राजकारण केलं, सपोर्ट केला. भविष्याचा नागरिक म्हणून प्रवक्ता गणेश खणकर साहेब, त्याला कदाचित राग आला असं वाटतं. एक मिनिट आता मी या चर्चेत हस्तक्षेप करतो. गणेश खणकर आणि गौरव दोघांनाही मी थांबण्यासाठी विनंती करतो आहे, कारण काय आहे आपल्याला याच्यातून मुद्दा हातातून निसटू द्यायचा नाहीये. एक पटकन आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक माहिती या निमित्तानं चर्चेत घेतोय आणि त्याच्यानुसार पुढची चर्चा करणार आहोत. ते ग्राफिक्स आहे की कशा स्वरूपाचं कॉम्पेन्सेशन पॅकेज अर्थात नुकसान भरपाईचा विषय करण्यात आलेला आहे. गिरगाव काळवादेवी भागात सर्वाधिक प्रकल्पग्रस्त आहेत मेट्रोच्या अनुषंगाने. त्या प्रकल्प बाधितांसाठी विशेष पॅकेज आधीच जाहीर करण्यात आलेलं आहे. त्या प्रकल्प बाधितांना सध्या राहत असलेल्या क्षेत्रफळाच्या दुप्पट क्षेत्रफळाची जागा मिळणार आहे. पुनर्वसन नको असणाऱ्यांना त्याच भागात घरासाठी भाडं सुद्धा दिलं जात आहे. 3 वर्षांची भाड्याची रक्कम एकदम देण्याची तरतूद आहे आणि ती बऱ्याच ठिकाणी देण्यात सुद्धा आलेली आहे. स्थलांतरांसाठीच्या वाहतूक खर्चाला 25,000 रुपये देण्यात आलेले आहे. तात्पुरतं स्थलांतर आणि प्रकल्प पूर्तीनंतर मूळ ठिकाणी नव्या इमारतीमध्ये पुनर्वसन होणार आहे. प्रकल्प बाधितांच्या इमारतींचा क्लस्टर धर्तीवर विकास केला जाणार आहे.
आता ही माहिती मी आपल्या समोर ठेवतो आणि गौरव आता आपल्याला प्रश्न आहे माझा की मेट्रोच्या विविध मुद्द्यांना विरोध करत असणाऱ्या किती जणांनी पुनर्वसनाचं पॅकेज नाकारलंय. एका बाजूला पुनर्वसनाचं पॅकेज पण घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मेट्रोला विरोध पण करायचा, ही भूमिका योग्य आहे का? गौरव उत्तर द्या. अहो साहेब, प्रसाद साहेब, बळजबरीने तुमच्या घरावरती जर आले शासनवाले आले तर तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून काय करणार? प्रथम गोष्ट ही, पहिलं तुम्ही आता म्हणालात की तिकडे त्यांना तिकडे मूळ ठिकाणी घर दिलं जाणार असं म्हणतात. साहेब, लेखी अजूनपर्यंत दिलं नाहीये. आम्हाला प्रत्येक वेळेला इकडे स्थानिक अरविंद सावंत साहेब म्हणा किंवा काँग्रेसचे नेते पण म्हणा, भाई जगताप म्हणा किंवा पांडुरंग सकपाळ म्हणा, ह्यांच्याकडे आम्हाला नेहमी जातात, त्यांच्याकडनं आम्हाला सपोर्ट मिळतो, पण शासनाकडनं काय सपोर्ट मिळत नाही आम्हाला. काय लेखी दिलं अजूनपर्यंत त्यांनी? 450 कुटुंब मराठी कुटुंब आहेत, ह्यांना बेघर केलं, ह्यांना सांगितलं मूळ जागेवर दिलं, नंतर सांगतात की K3 म्हणून काबेदेवीला देणार. कोणत्या बेसिसवरती देणार? लेखी द्या ना आम्हाला, इकडच्या लोकांना लेखी द्या. आणि जो आजचा आंदोलनाचा विषय होता, इकडे तुम्ही BSTच्या बसेस बंद केल्या, परत मोठमोठे गाव ज्या स्थानिक गोष्टी होत्या म्हणजे मुख्य करून BST बसेस बंद केल्या, मग टँकरनं चालतात, परत मोठे डंपर बिल्डरचे चालतात, परत पाण्याचे टँकर चालतात, हे कुठल्या बेसिसवरती चालतात? गणेश खणकर यांच्या चेहऱ्यावरचं हसू काय सांगतंय? गणेशजी, हे मुद्दे तर्कहीन वाटत आहेत का? कारण ऐकताना तरी असं गोष्ट स्पष्ट येते की बरोबरच हे मुद्दे गिरगावमध्ये अशा प्रकारची दुटप्पी भूमिका का असावी. दुसरा मुद्दा, तुम्हाला जर पुनर्वसनाचं पॅकेज द्यायचं आहे तर मुंबई मेट्रोनी लिहून का नाही दिलं अजून की होय अमुक गोष्टी मिळतील? मला असं वाटतं की या पुनर्वसनाच्या प्रकल्पाच्या बाबतीत यापूर्वी ज्या वेळेला याची चर्चा झाली होती त्यावेळेला या सर्वांसमोर हे प्रपोजल पॅकेज ठेवण्यात आलं, सर्वसंमतीने त्यावेळेला मंजूर करण्यात आलं. दुसरी भीती जी होती गिरगावच्या संदर्भामध्ये, मला आठवतंय त्यावेळेला सर्वांच्या देखत मुंबईतल्या मराठी माणसाला त्याच भागात घर मिळालं पाहिजे आमची प्राथमिकता असेल मेट्रोच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं. आत्ता जे गौरव सांगतायत, बघा मी मगा परत एकदा सांगतो, बघा त्रास होतो आहे, आम्हालाही होतो, आमचे हायवे जाम झालेले आहेत, पण आम्हाला दिसतं मेट्रो स्टेशन होतं आहे, 6 महिन्यानंतर याच ठिकाणी आमची व्यवस्था होणार आहे. आज त्यांनी शेवटी सांगता सांगता एक उल्लेख केला की तिथे डंपर येत आहेत, टँकर येत आहेत. मला एक सांगा, मेट्रोच्या कुठल्या कामासाठी टँकर वापरले जात आहेत? मला काही हा प्रश्न सुटलेला नाही. म्हणजे मेट्रोला टँकरची आवश्यकता लागायला लागली आहे हे कुठल्या संदर्भात सांगतायत हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. डंपर आणले जात आहेत, असं आहे की ही सारी व्यवस्था मेट्रोची कामं आमच्या उपनगरात होत असताना ती रात्रीची होतात. मी त्याचं आंधळ समर्थन करणार नाही, पण किमान हे त्यांनी स्पष्ट करावं की नेमकं कुणाच्या बाबतीत हे त्यांचं म्हणणं जे आहे हे ते स्पष्ट सांगत नाही आहेत. अच्छा, आता याच्यावर दत्तू गव्हाणकरांचं मत आपण घेतोय, त्यानंतर संजय तिवारींना बोलतो करू. दत्तू गव्हाणकर, आताच्या घडीला अचानक आंदोलन सुरू झालंय शिवसेनेचं आणि ते हिंसक आहे. काँग्रेसला या प्रकारची आंदोलनं मान्य आहेत? तुम्ही आता शिवसेनेचे नवे साथीदार आहात. सर्वप्रथम तुम्हाला सांगेन की तोडफोड या गोष्टीचं काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करणार नाही. खळखट्याक हे आम्हाला कधी मान्य नाही आहे, नव्हतं, राहणारही नाही. हे तुम्ही सांगणार आहात ना शिवसेनेला? आता तुम्ही म्हणताय की शिवसेनेचे आम्ही साथीदार आहोत, अजून प्रक्रिया फार लांब आहे. अच्छा, आजच ते बोलायची गरज नाही. काँग्रेसने अजून समर्थन आणि सरकार अजून फॉर्म झालेलं नाही आहे. आता एक मिनिट साहेब, मला बोलू द्या, साहेब मला बोलू द्या, शुभेच्छा आहे, मला बोलू द्या, नंतर आपण बोला. 450 कुटुंब त्या ठिकाणी बेघर केली गेलेली आहेत. महत्वाचा मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतोय आणि गिरगावकर आणि ठाकूरद्वारचे जे रहिवासी आहेत ते रहिवाशींनी आक्रमक होऊन हे आंदोलन छेडलं, शिवसेनेने त्याला साथ दिली, हे खरं आहे. आता त्या ठिकाणी माती डेब्रीज हा उचलण्याचा कार्यक्रम जसा आता खनकर साहेबांनी रात्रीचं का करत नाही, दिवसा तो केला. त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटमध्ये डीबी रियालिटी नावाचं एक विकासक आहे, त्या ठिकाणी रहिवाशांनी जर गाड्या लावल्या, आपल्या मोटरसायकल पार्क केल्या तर ते 10,000 दंड त्यांना लावला जातो. आणि डीबी रियालिटीच्या गाड्या त्या ठिकाणी उभ्या असतात, त्याचे टँकर डंपर उभे असतात माती नेणारे, तर त्यांना कोणत्याही तऱ्हेचा दंड लावला जात नाही, असं काय? गोष्टी तुमच्या लेखी कोणाच्या आदेशानं होत आहेत ते सांगा. आताच्या घडीला राज्यात राष्ट्रपती शासन असतानाही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. दत्तू गव्हाणकर त्याच्या मागे कोण आहे? पूर्वी रामण्णा म्हणून जे MMAD चे अधिकारी आहेत, मोठे अधिकारी, त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं
गौरव एक मिनिट, दत्तू गवाणकर उत्तर देत आहेत, त्यांचं उत्तर ऐकतोय आपण. सर्वप्रथम मी आता सरकार इथे नाही आहे, त्या ठिकाणी राज्यपाल आहेत, त्यामुळे सरकारावरती राज्यपालांची जबाबदारी आहे आणि प्रशासन प्रशासकीय अधिकारी हे जे जे कोणी असतील ते या सर्व प्रकाराला म्हणजे इव्हन त्या ठिकाणी अँब्युलन्स जायला अडथळा येतोय, फायर ब्रिगेडच्या गाड्या जायला अडथळा येतोय, शाळेत जाऊ शकत नाही. दत्तू गवाणकर, माझा प्रश्न असा आहे की हे सगळं घडत असताना दक्षिण मुंबईत काँग्रेस उरलीच नाहीये का? त्यांना का नाही या आंदोलनात उतरावं असं वाटलं? शिवसेना कशी काय उतरली? असं आहे, त्या गिरगावकर जे रहिवासी आहेत त्यामध्ये अनेक काँग्रेसचे लोकही जे मतदान करतात काँग्रेसला, अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहेत आणि तोडफोड करणे ही आमची संस्कृती नाही आणि ते आम्ही कधी मान्य करणार नाही. काँग्रेस याविरुद्ध निश्चितपणे आंदोलन छेडेल योग्य वेळ येतात. ठीक आहे गणेश शंकर, आपण पटकन बोला. मला संजय तिवारी गवाणकर बोलले हे मी बोलायची गरज नव्हती आणि आता गौरव सुद्धा तिथे गिरगावात ना हेच सांगतायत. तिथे डंपर उभे असतात, तिथे टँकर उभे असतात. डीबी रियालिटीचं नाव मी नाही घेतला, हे आता गवाणकर म्हणालेत आणि गौरवचंही नेमकं तेच विश्लेषण आहे का? तर मला वाटतं आजची चर्चा आपली साधक बाधक होईल की नेमकी अडचण डीबी रियालिटीची आहे की मेट्रोची आहे. अगदी की तुम्ही मेट्रोच्या निमित्ताने आज MMRDA आणि डीबी रियालिटी हे स्पष्ट सांगतो. गौरव सागवेकरांना विचारूया, त्यांच्याकडून उत्तर घेऊ. गौरव सागवेकर, खरी अडचण कोणाची आहे सांगा? एका कुठल्या विकासकाचा त्रास होतोय का तुम्हाला मेट्रो प्रकल्पाने सर्वात जास्त त्रास होतोय? मी तुम्हाला सुरुवातीला बोलतो, दोन अडचण बोलले मी तुम्हाला, ऐका ना साहेब, ऐका ना. बोला. मला आता फक्त प्लीज कृपा करून काँग्रेस भाजप आणि जे संजय तिवारी साहेब कोणी अडू नका, एकच मिनिटं तुम्हाला सांगतो. फक्त कसं आहे की काही महिन्यापूर्वी ना आम्ही रामण्णांना भेटलो होतो, जे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे MMRDAचे. स्थानिक तुम्ही चाई तोडल्या, स्थानिक सगळ्या बिल्डिंगी तोडल्या, त्यांच्या गाड्या आहेत, त्या गाड्या लावण्यासाठी आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही स्थानिक पातळीवरच कन्व्हिन्स केलं, म्हणजे प्रत्येक नेत्यांना आम्ही भेटलो. ओके, त्याच्यानं एक मीटिंग झाली होती, त्याच्यामध्ये पांडुरंग सकळा होते आणि MMRDAचे अधिकारी होते. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्ही तुम्हाला एक स्टिकर देतो, तुम्हाला MK रोडवरती पार्किंग मिळेल, कोणताही तुम्हाला चार्ज द्यायची गरज नाही, तुमची गाडी टो करणार नाही. ठीक आहे, सर्वप्रथम हे बरोबर. मग आम्ही आमच्या तिकडे गाड्या लावतो तर हे कोणत्या बेसिसवरती 10,000 फाईन मारतात आणि तेच फाईन डीबी रियालिटी कशी आली ते तुम्हाला सांगतो. मग डीबी रियालिटी मोठमोठे ट्रक राहतात, त्याला फाईन का नाही मारला जात? प्रश्न एक. प्रश्न दोन, की तुम्ही SCC वाले आणि MMRDA जे काही तुमचे कॉन्ट्रॅक्ट, तुम्ही मोठे मोठे ट्रक बंद केले, म्हणजे सॉरी BSTचे बसेस बंद केल्या, मग कोणत्या बेसिसवरती तुम्ही त्यांना ऍक्सेस देतात? पाण्याचे टँकर हे SCC वाल्यांना कुठून लागतात? आणि जसं मगाशी प्रवक्ते साहेब, आपले भाजपाचे प्रवक्ते साहेब म्हणाले, खणकर साहेब, की हे रात्रीचं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे रहदारीला त्रास होणार नाही. मग हे सकाळच्या वेळेला पण चालू असतं, ह्याला जबाबदार कोण? शासन ना, ते अधिकारीच MMRDAचे. ठीक आहे, गौरव मुद्दे लक्षात घेत आहे, तुम्ही क्लिअरली करत नाही आहात. गणेश खणकर तुम्हाला अजूनही काही प्रश्न आहेत? तुम्हाला काही गोष्टी लक्षात येत नाही आहेत का? कारण आपल्याला संजय तिवारींना चर्चेत घ्यायचं, तुम्ही त्यांना घ्या. मी पुन्हा एकदा सांगतो, मी त्यांनी सुरुवातीला आता खुलासा केला, मी दोन नावं घेतली. तुम्ही मगातपासून दोन नावं बोलत आहात, पण आज तुमचं नेमकं आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? रियालिटीच्या विरोधात होतं, MMRDAच्या विरोधात होतं, आणि तुम्ही मगातपासून पांडुरंग सकपाळ यांचं नाव घेतात. तुम्ही का नाही डीबी रियालिटीच्या साईटवर जाऊन त्यांना दम मारला? कोणी थांबवलं होतं? MMRDAच्या अधिकाऱ्यांना तुम्ही जाऊन भेट घेऊ शकता, तर मग त्या कन्स्ट्रक्शनच्या साईटवर जाऊन तुम्ही का नाही थांबवलं? प्रवक्ते असून तुम्ही सांगता तर मला दम मारा, दम कसा मारू? सामान्य नागरिक आम्ही जाणार नाही. आज काय प्रेमाची भाषा केलीत का? तुम्हाला दम नसेल मारायचा, नका मारू, पण दगडफेकीच्या समर्थनात उभे राहू नका. गौरव, तुम्ही किमान गोष्ट तुमच्याकडून अपेक्षित करतो. तुम्ही चॅनलवर बोलताय, तुम्ही स्पष्ट बोलत नाही आहात, पण या तुमच्या स्पष्ट न बोलण्यात अनेक अर्थ निघतात. ऐका, एकदा स्पष्ट बोला. दगडफेक कोणाच्या विरोधात आहे? सामान्य नागरिकांचा रोष आहे तो. अरे, तो सामान्य नागरिकाचा रोष आहे. आता तुम्हीच म्हणालात की सामान्य नागरिकांच्या, तुमची भूमिका ही संदिग्ध आहे. बघा, तुम्हाला जो त्रास होत असेल मी तुमच्या बाजूने उभो कार्यकर्ता म्हणून, पण तुम्ही स्पष्ट बोलत नाही. ठीक आहे, गणेश खणकर आणि गौरव, मी दोघांनाही आता थांबायची विनंती करतो. संजय तिवारी, तुम्ही त्रयस्थ व्यक्ती म्हणून या प्रकरणाकडे बघा आणि आता तुमचं पहिलं मत द्या की एखाद्या भागातला विकासकाचा मुद्दा आणि त्याचबरोबर राज्यात येऊ घातलेला महत्वाचा पायाभूत सेवा सुविधांचा प्रकल्प, या दोन्हीच्या मध्ये जर समजा माणूस चिरडला जात असेल तर त्याच्या अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे, हे 100% बरोबर आहे. पण अचानक शिवसेना NDAतून बाहेर पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी बरोबर हिंसक आंदोलन कसं करायला लागली?
प्रसाद जी आपण प्रस्तावनेमध्ये जे बोललात की मध्यंतरी यांनी हे आंदोलन गुंडाळून ठेवलं होतं, आपण जे सुचवता ते बरोबर आहे. प्रत्यक्ष जो महाराष्ट्राचा एक एक नागरिक हे कार्यक्रम बघतोय किंवा शिवसेनेची नवीन भूमिका बघतोय त्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न उचल घेत असेल. ही जी टायमिंग आहे ही टायमिंग महत्वाची आहे. आतापर्यंत गप्प बसले होते मेट्रो प्रकरणावरती, आता दगडफेक सुरू झाली आहे. आजच आपण बघितलं असेल संसदेमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी केली, शेतकऱ्यांचा प्रश्न उचलला, अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना मदतीचा प्रश्न उचलला. मला सांगा ही जी टायमिंग आहे ही टायमिंग थोडीशी चिंताजनक आहे. जनतेने मतदारांनी यांना जे मत दिलं ते घोषणा करण्यासाठी नव्हे, दगडफेक करण्यासाठी नव्हे, यांना सरकार स्थापन करण्यासाठी दिलं. जर तुमचं भाजपशी काही प्रॉब्लेम आहे, आपणच सांगितलं आपल्याकडे 170 किंवा 175 खिशामध्ये आहेत, ते कुठे पडले मला माहीत नाही, बाबुराव अर्नाळकर किंवा फास्टर फेणेंना विचारावं लागेल. पण ते जर 170-175 मिळत नसतील तर त्यांना शोधा, सरकार स्थापन करा. त्याच्यासाठी आपल्याला मतदारांनी मत दिलंय, महाराष्ट्रांनी कौल दिला आहे. बरं, ते न करता हे सगळं जे चाललंय. पण मग संजय तिवारी, आताच्या घडीला अचानक आंदोलनाच्या साठी चर्चेत येणं, आंदोलन करणं आणि पुन्हा आपली भूमिका ठसवण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रात सरकार स्थापन होत नाही म्हणून आलेल्या अस्थिरतेतून आहेत का? नाही म्हणायला वाव नाही आहे प्रसादजी, होच म्हणावं लागेल. आपण जे शीर्षक ठेवलंय कार्यक्रमाचं, शिवसेना बिथरली, मी असं म्हणेन हे दबावाचं राजकारण आहे. शिवसेनेचा एक अभ्यासक म्हणून एक राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी या नात्याने जर आपण या ठिकाणी या विषयावर बघितलं तर असंच दिसेल की सुरुवातीपासूनच दबावाचं राजकारण हे शिवसेनेला उत्तम रीतीने येतं आणि ते त्याच आपल्या हुकुमी पत्त्याकडे आज परत आलेले आहेत. दबावाचं राजकारण राज्यशास्त्रामध्ये महत्वाचं आहे. ठीक आहे, दबाव शिवसेनेचं हे दबावाचं राजकारण असेल तर त्याचे परिणाम काय याची चर्चा पुढच्या भागात करू. आपण लवकरच जाहिरातीची एक छोटीशी विश्रांती घेऊन परत येतोय. लक्षवेधीचा पुढचा भाग चुकवू नका. शिवसेना बिथरली आहे का या चर्चेत प्रश्नचिन्हासह आपण विविध मुद्द्यांना हात घालतोय. आताचा थेट प्रश्न आहे की एखाद्या प्रकल्पामुळे कोणाला विरोध होत असेल तर त्याबद्दलची दाद मागणं अत्यंत योग्य आहे. मात्र त्या प्रकल्पाच्या निमित्तानं विरोध व्यक्त करण्याच्या साठी केलेली हिंसा अजिबात समर्थनीय नाही. प्रकल्प कुणा राज्याचा असतो, कुणा देशाचा असतो की एका राजकीय पक्षाचा असतो या संदर्भात सुद्धा चर्चा करायची गरज आहे. मला वाटतं आपण त्याच्या संदर्भात पटकन संजय तिवारींना आधी विचारणार आहोत. संजय तिवारी, प्रकल्प देशाचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे नाहीत हे लक्षात यायला शिवसेनेला वेळ लागेल? प्रसादजी, मुळात मुद्दा हाच आहे. हे जे प्रकल्प सुरू आहेत ते कोट्यवधी रुपयांचे आहेत, शेकडो किंवा हजारो कोटी रुपयाचे आहेत. मुळात जो मुंबईचा जो प्रकल्प आहे तो इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टम जो आहे, म्हणजे एक तिकट जर विकत घेतलं तर एका तिकटाने वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टच्या मोड्सला वापरून गंतव्यस्थानावरती यात्रेकरूला पोहोचता येईल अशी सोय करण्याचा तो प्रकल्प आहे. साधारणतः जो सामान्य मुंबईकर आहे किंवा मुंबईला येणारा प्रवासी आहे त्यांची सोय बघणारा हा प्रकल्प आहे. हा फार महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, बरंच सोय करणारा हा प्रकल्प आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकल्पांच्या मूलभूत विचारधारेला बाजूला ठेवून त्याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून का पाहिलं जातं? हे मेट्रो बद्दल होतं, हे आरे मधल्या आंदोलनात दिसतं आणि हे कोस्टल रोड बद्दल पण होतं. बरोबर आहे प्रसादजी, हा प्रश्न विचारला पाहिजे, अगदी समर्पक आणि योग्य प्रश्न आहे, टोकदार प्रश्न आहे.
पण हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे. दुर्दैवानं आपण हे पाहतोय, गेले कितीतरी कार्यक्रम शिवसेनेचे प्रवक्ते येत नाहीयेत. हा एक थोडा म्हणजे अडचणीचा प्रश्न आहे. अगदी अगदी अत्यंत महत्वाच्या पद्धतीची माहिती आपण दिलीत. ज्या दिवसापासून सरकार स्थापनेच्या बद्दलचा तिढा महाराष्ट्रात जास्तच वाढत चाललाय आणि शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची जवळीकही वाढत चालली आहे, या सर्व प्रकारच्या चर्चांपासून शिवसेनेनं आपले प्रवक्ते लांब ठेवलेले आहेत. तुर्तास आपल्याला गौरव सागवेकर यांना विचारावं लागेल. गौरव, राज्यातले प्रकल्प हे कुणा एका पक्षाचे नाहीत. आजच्या घडीला शिवसेना तुमच्या मुद्द्यावर लढण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे, त्या शिवसेनेला तुम्ही सांगाल का की मुद्दा योग्य आहे, मुद्द्याच्या साठीचं आंदोलन योग्य आहे, हिंसा योग्य नाही, हे सांगाल तुम्ही? तुमचा आवाज नाही नीट. हॅलो गौरव, मी प्रश्न असा विचारला की तुमच्यासाठी लढणाऱ्या पक्षाला हिंसा करू नका असं सांगाल का? साहेब, एवढा मोठा नाही आहे मी की एखाद्या पक्षाला सांगू की आमच्यासाठी हिंसा करू नका. पण मला एवढं माहित आहे की हिंसा आज कोणत्याही प्रकारे झाली नव्हती, तो सामान्य नागरिकाचा रोष होता. ज्यांची मुलं आज शाळेत जातात किंवा ज्यांच्या आई बहिणींचे इकडे ऍक्सिडेंट खरोखर झालेले आहे, त्यांना सामान्य नागरिकांचा रोष होता. त्यांनी त्या गाडींवरती दगड मारले गेलेले, मी स्वतः वैयक्तिक बघितलं नाही पण मला एवढं नक्की माहित आहे तो सामान्य नागरिकांचा रोष होता. आणि का काढू नये त्यांनी? हा ठीक आहे, एक तुमचं बरोबर आहे की कायदा हातात घेतला नाही पाहिजे. पोलिसांना देखील आम्ही नेहमी तक्रारी केल्या, पोलिसांनी त्या संदर्भात आम्हाला सहकार्य देखील केलं, चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पण आज सहकार्य केल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी तेच आहे त्या लोकांचं, परत टँकर आणणं, परत डंपर आणणं, हे चालू काय? मग आम्ही वैतागणार नाही का? आज गणेश खणकर साहेब किंवा दत्तू गवणकर साहेब आणि पत्रकार साहेब, मला एक सामान्य एक साधा प्रश्न करायचा आहे म्हटलं. असं तुम्ही म्हणाल बोलीला 2.5 लाख. ओ साहेब, इकडे काय झेलतोय आम्हाला माहिती आहे. घरात न उतरलं तर कधी बाईक कधी गाडी पायावरनं झालं आम्हाला माहिती नाही. इकडे 2-3 माणसांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि इकडे कोणत्याही प्रकारे ट्रॅफिक वाले नसतात, आणि असला तर फक्त 1-2 कोण जुमान नाही होते ना. ठीक, गौरव मुद्दा लक्षात येतोय. थोडक्यात काय तर तुमचे प्रश्न संपता संपत नाहीयेत, तुम्हाला त्याची उत्तरं मिळत नाहीयेत आणि उत्तरं मागायला गेल्याच्या नंतर तुमच्याशी अवमानजनक वर्तन होत आहे. दत्तू गवणकर, माझा पहिला प्रश्न स्वाभाविकरित्या आत्ताच्या घडीला तुम्हाला आहे की सत्तेतली ही कुठली मस्ती आहे आणि कोणाची आहे प्रशासनाची की सामान्य नागरिकांचे त्रास त्यांना दिसत नाही आहेत? तर या आधी जे सरकार होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं, आता त्या ठिकाणी हे लोक 5 वर्ष राज्य करतायत आणि यांना ह्या हे जे सर्व अपघात झाले तिथे, त्यांनी सांगितलं मोटरसायकल नाही, पादचाऱ्यांचेही अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा वेळेला त्याची काळजी त्या लोकांनी घ्यायला हवी होती. आणि आजचं जे आंदोलन आहे, मी तर तुम्हाला सांगेल की हे गिरगावच्या रहिवाशांनी, संतप्त रहिवाशांनी, त्रस्त झालेल्या ठाकूरद्वारच्या आमच्या रहिवाशांनी ते केलेलं आंदोलन आहे. जर हे रहिवाशांचं आंदोलन आहे तर त्याच्यामध्ये मग पक्षाचे झेंडे आणि पक्षाचे बॅनर कुठून आले? त्याला शिवसेनेने समर्थन केलेलं होतं, हे मागवून आलं. परंतु त्या ठिकाणी झालेली जी हिंसा आहे, त्या हिंसेचं काँग्रेस पक्ष कधीही समर्थन करणार नाही. अशा प्रकारची हिंसा व्हायला नको, तोडफोडी व्हायला नको. जे आंदोलन आहे कायदेशीर रित्या कायदेशीर मार्गाने व्हायला होतं, एवढं माझं कायदेशीर मार्गाने हे आंदोलन व्हायला हवं होतं. गणेश खणकर, गेल्या अनेक दिवसांपासून जर समजा अशा प्रकारच्या आंदोलनांची स्थिती जन्माला येत होती तर त्याकडे झालेल्या दुर्लक्षाची जबाबदारी पण कुणीतरी घ्यायला हवी. बघा, असं आहे की मी मगाशी म्हणालो की जर मेट्रोच्या कामाने जर का गिरगावकरांची काही दुरावस्था होत असेल, गैरसोय होत असेल, तर होय, ती मेट्रोची चूक आहे. म्हणून मी मगाशी पहिले एकदा स्पष्ट केलं की हे आंदोलन तुमचं नेमकं कोणाच्या विरोधात आहे. हे टँकर जे डंपर ह्याचा तुम्ही सारखा उल्लेख करताय, हे डंपर टँकर हे याची मेट्रोची कामाशी काय संबंध आहे? मी तेच तर पहिले तुम्हाला विचारलं. मेट्रो तिथून भुयारी मार्गाने जाते, तिचं खाणकामातून निघणारं जे काही डेब्रिज आहे ते भरून डंपर मधून नेलं जात असणार. बघा, मी मगाशी म्हणालो की हे अजूनही तिथे क्लिअर होत नाहीये. जर मेट्रोच्या कामाने होत असेल, ही मेट्रोची चूक आहे आणि त्याला माफी नाही. मुंबईकरांची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो आणलेली आहे आणि मेट्रोचं काम होत असताना तिथे विस्थापित होणाऱ्या प्रत्येकाने त्याचं घर मिळालं पाहिजे, बंद केला त्यांचा रस्ता मार्ग बंद केला, मग ते टँकर वाल्यांना आणि डंपर वाल्यांना काय जागा देतात?
हा प्रश्नाचं उत्तर सांगत नाही. हे डंपर कोणाचे आहेत, टँकर कोणाचे आहेत, हे तुम्ही स्पष्ट का करत नाही? मी आता परत सांगतो, मेट्रोची चूक आहे त्याचं समर्थन अजिबात करणार नाही, अजिबात समर्थन करणार नाही, पण हे तुम्ही स्पष्ट का बोलत नाही? गौरव त्याचं उत्तर द्या, आपण देऊयात संधी. गौरव उत्तर द्या, म्हणजे हा विषय एकदाचा मिटेल, परत परत तो येणार नाही चर्चेमध्ये. कणकर साहेब, कणकर साहेब ऐका, माझा निमित्त साहेब हे शोधण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. मी तेच मागातपासून सांगतोय, डंपरच्या डीबीएनटीचे इकडे अनेक प्रोजेक्ट चालू आहे, प्रोजेक्ट चालू आहे, त्या सगळ्यांची बोलत असताना ते बंद कार्य करताय, बोलत सगळे एसटी बंद करताय. तुम्ही या सगळ्या आंदोलनाची सुरुवात मराठी माणसापासून केली, आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी सुद्धा मराठी आहे, मी कोणी बाहेरचा नाहीये, मुंबईतल्या मराठी माणसाची. तुम्ही ऐकणार असाल तर सांगतो, मुंबईतल्या मराठी माणसाची जी काळजी तुम्हाला वाटते ना, त्याच्यापेक्षा अधिक मला सुद्धा आहे. गणेश खणकर थांबा, आता मला असं वाटतं की तिथे आलेले डंपर आणि टँकर हे कोण वापरत याचं उत्तर तुमच्याकडे नसणं हे जास्त चिंताजनक आहे. खरं तर तुम्ही तिथे राहताय, तुम्हाला चार पावलं इकडे तिकडे चालल्यावर त्याची उत्तरं सापडणार आहेत. दुर्दैवाने ती उत्तरं सापडत नाहीयेत तुम्हाला, आणि तुम्ही म्हणताय की ते प्रशासनानं शोधलं पाहिजे. ज्या बाबतीत तुमच्या तक्रारी आहेत त्याची पूर्ण माहिती तुमच्याकडे नाही हे असं या चर्चेतून समोर येत आहे. हे तुमच्या स्वतःच्या आंदोलनाच्या भूमिकेविषयी आणि एकूणच चित्राविषयी योग्य नाहीये. गौरव प्रसाद साहेब मला बोला, गौरव आपण बोला, द्यायला दिलं नाही. संपादक साहेब मला वाटतं, प्रसाद साहेब मी मगातपासून सांगतोय, जे डोळ्यासमोर डीबी रियालिटीचं दिसले म्हणून डीबी रियालिटीचं नाव घेतलं, त्याच्या वेळेला ते ठीक आहे मी समक्ष मागतो, पण इकडे नुसतं डीबी रियालिटी नाही, इकडे असंख्य प्रोजेक्ट चालू आहे, त्या सगळ्यांचे डंपर देखील मी म्हणतोय. माझा मुद्दा एक आहे, जर इकडे गाड्या मोठ्या बंद केल्या, म्हणजे खास करून बीएसटी बंद केल्यात, मग डंपर, मग ते कुठल्याही बिल्डरचे पकडा तुम्ही. आणि आता आपण एका भूमिकेपर्यंत आला. गौरव खूप खूप धन्यवाद. निदान चर्चेच्या या टप्प्यावर तुम्ही मान्य केलं की तिथे अनेक बांधकामांची कामं चाललेली आहेत, आणि विकासकांच्या साठी तिथे फिरणारे डंपर आणि टँकर्स हे बेस्टच्या बसेस जिथे बंद आहेत तिथे मात्र बिनबोभाट फिरतायत. थोडक्यात काय तर मेट्रो एका बाजूला, विकासकांची कामं दुसऱ्या बाजूला. आता माझा थेट प्रश्न संजय तिवारींना आहे. संजय तिवारी, या चर्चेतून समोर काय आलंय ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. विकासकांच्या वर्तवणुकीला विरोध करण्याच्या साठीचं आंदोलन आणि लेबल मुंबई मेट्रोचं, एका दगडात दोन पक्षी आहेत का? संजय तिवारी प्रसादजी, एका दगडात दोन पक्षी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्याला मेट्रोच्या प्रश्नाचा तडका देण्यात येतो आहे, मूळ मुद्दा वेगळा आहे. तर हे जे हा जो तडका देण्याचा प्रकार आहे, कुठेतरी राजकारणाचा वास येतो. आपल्याला आठवत असेल गेली काही आठवडे सरकार स्थापन करण्याचं सोडून विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मंडळी बांधावर जाऊन नेते मंडळी शेतकऱ्यांना भेटतायत. प्रश्न तोच आहे, असं वाटतं की जर सरकार स्थापन करण्यात येत नाही आहे तर कुठेतरी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे का? त्याच्यासाठी दगड उचलण्यात येत आहेत का? किंवा शेतकऱ्यांना भेटायला जाणं होत आहे का? हा प्रश्न आहे. बरं, दत्तू गवाणकर उत्तर देत आहेत. दत्तूजी काही निरीक्षण या संदर्भात? राष्ट्रपती शासन राज्यात लागू झालेलं आहे आणि याकरता आता 6 महिन्याचा कालावधी संपूर्ण आपल्याकडे आहे. मग ते भारतीय जनता पार्टी सरकार स्थापनेसाठी क्लेम करो की शिवसेना करो, हे दोन्ही मोठे पक्ष आहेत. ह्या दोन्ही मोठ्या पक्षांनी त्या ठिकाणी राज्य स्थापन करणं, राज्यात सरकार स्थापन करण्याबाबत आपली भूमिका मांडायची आहे. दुसरी गोष्ट, प्रश्न आहे की MMRDA त्रास देत आहे की डीबी रियालिटी देत आहे की शाहिद बलवा देत आहे की विनोद गोयंका देत आहे, प्रश्न हा नाही आहे. प्रश्न तिथल्या सामान्य रहिवाशाला जो त्रास होतोय, तिथले नागरिक जे अपघातामुळे मृत्युमुखी पडत आहेत किंवा जखमी होत आहेत, तिथले पादचारी जखमी होत आहेत, तिथे ॲम्ब्युलन्स जाण्याच्या करता वाट नाही आहे, तिथे फायर ब्रिगेडची गाडी जाण्याच्या करता वाट नाही आहे, त्या ठिकाणी शाळेतल्या मुलांना जाता नाहीये, हा रहिवाशांचा त्रास आहे.
लक्षात आले मुद्दा काय आता समोर आला जो चर्चेतूनच समोर आला आहे की विकासकांच्या कामाच्या मुळे तिथे अनेक नियमांचं उल्लंघन होत आहे मग असं असताना मेट्रोच्या नावाने आंदोलन करायची गरज काय दत्तू गवणकर तुम्हाला हे पटतंय का असं आहे शिवसेनेचं असं आंदोलन तुम्हाला मान्य आहे का असं आहे की त्रास हा MMRDA मार्फत होऊ देत की त्या विकासकांमार्फत होऊ देत तो त्रास रहिवाशांचा दूर झाला पाहिजे मग जर विकासक त्रास देत असतील तर त्या विकासकांवर कारवाई केली पाहिजे महानगरपालिका जेव्हा त्यांना CC देते त्यावेळेला या तऱ्हेचे त्याच्यामध्ये स्टिप्युलेशन असतात की आजूबाजूला तुम्ही त्रास दिला नाही पाहिजे असा जर त्रास दिला तर त्यांची CC रद्द होऊ शकते बरोबर आहे गणेश शंकर स्वतः नगरसेवक आहेत ते महानगरपालिकेत याबद्दल काम करत असतील गणेश शंकर आपलं निरीक्षण नाही माझं निरीक्षण नाही मला हसायला येतं मी पूर्ण हसू शकत नाहीये कंट्रोल करा सध्या राष्ट्रपती शासन आहे नाही राष्ट्रपती शासन हे 6 महिन्यासाठी तो नियम आहे किंवा याच्यापासून लागलं ते वाढवायचं की तुम्ही सादर काय आता यांनी ठरवायचं नाही ना आम्ही वाढवायचं 3 वर्षापूर्वी नेऊ शकतो त्यात वेळ नाही घेत बरं आपण मुद्द्यावर पणे सांगितलं की आमचं संख्याबळ नाहीये 15 दिवस घात घेतले त्यासाठी बोलू तर द्या ना साहेब गवणकर साहेब आता तुम्ही बोला बोला बघा आम्ही स्पष्टपणे सांगितलं आमच्याकडे संख्याबळ नाही आम्ही काय सरकार स्थापन करणार नाही आम्ही शुभेच्छा दिल्या आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही पुढे व्हा म्हणून तुम्हाला सांगितलं आता काथे साहेब आज तो विषय नाहीये पण जो गोंधळ चालू आहे तो मी तुम्हाला एका शब्दात सांगतो चर्चा सगळी चालू आहे बरोबर आहे चर्चा सुरू असताना एक कुणीतरी म्हणतंय की माझ्या दोघांची सूत जुळलंय तिघे एकत्र बसणार आहेत पण त्यातलं कुणी असं अजिबात म्हणत नाही की होय एकमेकांना पाहण्याचा कार्यक्रम झालाय पण साखरपुडा नक्की करणार आहोत की थेट भोल्यावर चढणार आहोत कुणीच बोलत नाही त्यामुळे मी स्पष्ट करतो चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्पष्ट केलंय आमच्याकडे संख्याबळ नाही आम्ही आत्ता सत्ता स्थापन करणार नाही पुढच्या विषयाकडे नगरसेवक म्हणून नाही पण मग गणेश खणकर आत्ताची शिवसेनेची भूमिका ही प्राप्त परिस्थितीवर केंद्रावर सुद्धा दबाव आणणारी ठरू शकते का कारण मुंबई मेट्रोला केंद्राचं सुद्धा फंडिंग आहे मी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो हे दबावाचं राजकारण असेल ते त्यांच्या सोयीच्या दृष्टीने ते करतायत जर या मुंबई शहराचा विचार प्रसादजी तुम्हाला आम्हाला करायचा असेल आणि जर का या मुंबई शहरामध्ये इथल्या मूळ निवासी मराठी माणसाचा विचार करायचा असेल तर या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण खूप मागे ठेवलंय इथे टोले जंग इमारती येणार तुम्ही थांबू शकणार नाही पण या इन्फ्रास्ट्रक्चरचा डेव्हलपमेंट केल्यानंतर जर का मुंबई विस्तारत असेल तर या मुंबईमध्ये मराठी माणूस कसा सामावला जाईल या विकासामध्ये आणि त्याचं भविष्य कसं होईल याचा समकक्ष विचार करण्याची गरज आहे तो दुर्दैवानं होत नाही आज तो चर्चेचा विषय नाही अगदी दत्तू गवणकर मी खणकर यांना थांबून विचारतो की अशा प्रकारची आंदोलनं आणखीन वाढतील का आता मला वाटतंय आपण चर्चा थोडी पुढे नेऊयात चर्चेच्या या भागामध्ये हाच विषय आहे आज मेट्रोचं आंदोलन झालं उद्या समजा आणखीन कुठल्या प्रकल्पाचं आंदोलन झालं शिवसेनेने आज मुंबईत आंदोलन केलं उद्या त्यांनी पुण्यात आंदोलन केलं परवा त्यांनी नागपूरला आंदोलन केलं थोडक्यात काय सत्ता स्थापन होत नाही तोपर्यंत अशी आंदोलनं वाढतील अशी भीती तुम्हाला वाटते दत्तू गवणकर आता असं शिवसेना असो किंवा मनसे असो या तऱ्हेने खळखट्याची आंदोलनं करायचं यांचा इतिहास राहिलेला आहे आणि आमच्या पक्षाचं म्हणाल तर आम्ही या प्रवृत्तीमध्ये आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण मोर्चा आंदोलन या तऱ्हेचे आमचे आंदोलन असतात तेव्हा या तऱ्हेचं मी समर्थन बिलकुल करणार नाही लोकांना न्याय मिळाला पाहिजे याकरता शिवसेना ही झगडते हेही आपल्याला मान्य करावं लागेल की त्या लोकांनी जर काय केलं त्या ठिकाणी आता गौरवनी सांगितलं की त्या ठिकाणी कोणी रहिवाशांनी किंवा तिथल्या राहणाऱ्या लोकांनी कोणतरी लक्षात आला मुद्दा मी तुम्हाला आता पुढचं विचारतोय दत्तू गवणकर अशा प्रकारची आंदोलनं तुम्हाला राज्यभरात होताना दिसणार आहेत का म्हणजे तसा किमान अंदाज येतोय असा आहे की शेतकरी आज देशोधडीला लागलाय बेरोजगारी वाढते देशामधला नागरिक चिंता करत व्यापारी त्रस्त आहेत अशा वेळेला आंदोलनही होतच राहणार पाहिजे संजय तिवारी दत्तू गवणकर यांनी बऱ्यापैकी पॉलिटिकली करेक्ट अशा प्रकारचं उत्तर दिलंय मी तुम्हाला विचारतो की शिवसेनेची ही आंदोलनाची आजपासून सुरू झालेली एक प्रकारची मुहूर्तमेळ ही आणखीन पसरताना तुम्हाला दिसेल का तोपर्यंत जोपर्यंत शिवसेना सत्तेत जात नाही शक्य आहे अगदी शक्य आहे प्रसादजी कारण निवडणुकीच्या पूर्वतयारीचा जर हा भाग असेल आणि तो तसा असावा अशी शंका घ्यायला जागा आहे म्हणून म्हणतोय की
असं असेल तर हे आणखी लोन वाढणार आहे. आज आपण दिल्लीमध्ये सुद्धा जसं मी मगाशी म्हणालो शिवसेनेच्या खासदारांना घोषणा देताना बघितलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती, त्यांनी सरकार स्थापन करून साधं ते सोडवण्याच्या ऐवजी ते घोषणा देत आहेत. निवडणुकीची जर ही पूर्वतयारी असेल तर हा सगळा दबावाच्या राजकारणाचा भाग असू शकतो. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, यांच्या दबावाच्या राजकारणाखाली भारतीय जनता पक्ष येताना दिसत नाहीये. उलट महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणूस ज्यांनी बहुमताच्या सरकारसाठी मतदान केलं होतं तो मात्र बिचारा भरडला जातोय यांच्या दबावाखाली. अगदी, हे एक महत्वाचं निरीक्षण आहे आणि गणेश खणकरांना त्यावरच बोलायचं असावं अशी अपेक्षा आहे. गणेशजी, नाही असं आहे की एकदा हे स्पष्ट झालं की जो मुद्दा घेऊन शिवसेनेनं आपली भूमिका मांडली त्यांच्याकडे पर्याय उघडे आहेत म्हणून त्यांनी हे म्हणजे सर्वांच्या समोर सांगितलं आणि त्यानंतर ते पर्याय शोधत आतपर्यंत येत आहेत. स्वाभाविक आहे, जसं यामधल्या काळामध्ये रोज सकाळी 10:15 सामनाच्या कार्यालयामध्ये एक सकाळी प्रेस ब्रीफ व्हायची, संध्याकाळी 4:30 ते करत असतील. म्हणजे त्यांनी करावं, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे की दिवसभरातली न्यूज ही चालली पाहिजे, आपल्याशिवाय दुसरं कोणी चर्चेत येता कामा नये. स्वाभाविक आहे, आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, ते सरकार स्थापन करू शकत नाहीत त्यामुळे ही स्पेस भरून काढण्याचा ते प्रयत्न करतील. आम्ही आमचं काम करत राहू, दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे, थोड्याच दिवसामध्ये अनेक विषय जे तुम्हालाही माहिती आहेत आम्ही विकासाच्या दिशेने काम करतोय आणि हा दबाव आम्हाला याची कल्पना आहे की हे वाढत राहणार, कारण त्यांनी जी अपेक्षा केली होती ती होत नाहीये. त्यांनी प्रयत्न तर सुरू केलेले आमची शुभेच्छा आहेत त्यांना. बरं, संजय तिवारींना मी पटकन विचारतो, जर समजा ही निवडणुकीची पूर्वतयारी असेल आणि अशा प्रकारची आंदोलनं महाराष्ट्रात आणखी झाली तर राष्ट्रपती शासन असलेल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याला हस्तक्षेप करायला केंद्राला तर निश्चित बघावं लागेल. हो, शक्य आहे. जर परिस्थिती तिथपर्यंत गेली, जर गोष्टी वाढल्या तर काहीही शक्य आहे, केंद्राला सुद्धा त्याची दखल घ्यावी लागेल. पण मुद्दा हा नाही आहे, मुद्दा हा आहे आज महाराष्ट्रामध्ये सरकार नसल्यामुळे, राष्ट्रपती शासन असल्यामुळे काही मर्यादा पडलेल्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आपल्याला माहिती आहे ज्वारीचा मुद्दा आहे, कापूस सोयाबीनचा मुद्दा तर याआधी या कार्यक्रमात आपण चर्चेला घेतला होताच. पण त्याच्याशिवाय द्राक्ष आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, खूप विषय आहेत. शेतकऱ्यांचे सोडले तर बाकी विषय आहेत. मला असं म्हणायचं आहे की सरकार जर देण्यासाठी त्यांना मतदान झालेलं आहे आणि ते सरकार देऊ शकत नाही आहे तर त्याचा राग ते सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेवरती का काढतात. हा एक तांत्रिक मुद्दा, पण तुम्ही आणखीन एक मुद्दा अधोरेखित केलात की सरकार जबावणे म्हणजे सरकार आणण्याची जबाबदारी असताना हे चाललंय काय. दत्तू गवाणकर, मला वाटतं तुमच्याकडे या निमित्तानं रोख येतो आहे, कारण शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस जवळपास सत्ता देण्याची तयारी केलेली आहे. मग ज्या दिवशी ज्या क्षणाला भाजपानं सांगितलं की ते सत्तेत येणार नाहीत त्या क्षणापासून जबाबदारी तुमच्या शिरावर आली. असं आहे, याच्यानंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी भारतीय जनता पार्टी होती, त्यांनी त्यामध्ये अधिक वेळ काढून 15 दिवस घेतले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्ता स्थापन करता येत नाहीये. त्यानंतर तुम्ही 15 दिवस घेणार, सेकंड लार्जेस्ट पार्टी जी आहे ती शिवसेना आहे. आता नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे जर एकत्र येत असतील तर त्यामध्ये थोडासा वेळ हा लागणारच. किती वेळ लागणार आहे या दरम्यान अशी आंदोलनं होत गेली तर, दगड पडत राहिले तर? आज शरद पवार साहेब सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत. बर, त्यातून काहीतरी निष्पन्न होईल, त्यात हा होईल ना होईल जे काय व्हायचं ते होईल. आणि आम्ही जबाबदार त्याला नाही आहे, त्याला जबाबदार सिंगल लार्जेस्ट पार्टी ज्याने 15 दिवस काढले त्याने आधीच सांगायला पाहिजे होतं आम्हाला जमत नाही आहे. आणि त्यांनी तसं न करता तो वेळ काढून आता त्यांना 48 तास राज्यपालांनी दिले, शिवसेनेला 24 तास दिले, नंतर पुन्हा राष्ट्रवादीला 24 तास दिले. हा पण एक फरक त्यांनी. दत्तू गवाणकर, तुम्हाला कदाचित कायदेशीर तरतुदींचा थोडासा अभाव दिसतोय. काय झालं सांगतो मी, काय झालं सांगतो, काय झालं माहितीये का, की पाहणं तर झालं आपलं, पाहणं झाल्यानंतर मध्येच काय झालं माहितीये का, की अरे बा दोघांची सटवाई एक होते, मग नंतर असं कळलं अरे दोघांच्या नाड्याच एक नाही जुळत, मग कोण म्हणते आमचं गोत्रच जुळत नाही,
तुम्ही लोकांसमोर सांगितलं आम्ही एकत्र येऊ शकतो त्यांनी सांगितलं आमच्या समोर पर्याय खुले आहेत पर्याय कुठले तुमचं गोत्र जमलेलं होतं ते असे तुमच्याकडे पाहताय तुम्ही एकदाही नाही म्हणत असं कसं झालेलं तुम्हाला असं नाही तुम्ही त्यांना काहीतरी प्रॉमिस केलं असं वारंवार सांगता आम्ही स्पष्ट केलं गवणकर साहेब आदरणीय वंदनीय बाळासाहेबांची शपथ घेऊन ते सांगतायत त्यांना सांगू द्या पण ते तुमच्याकडे बघतात काय घडलेलं असेल मान्य करायला हवं तुमच्याकडे आशेने पाहताय अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्र तुम्ही किती संकटात टाकून ठेवलंय पण दत्तू गवाणकर दत्तू गवाणकर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे गणेश शंकर एक मिनिट ऐका माझा प्रश्न असा आहे हे बघा त्यांचं तुटलंय ना त्यांचा घटस्फोट झालेला आहे आता तुम्ही ठरवा ना त्यातल्या एकाला सोबत नांदवायचं का नाही नांदवायचं आणि नांदवायचं असेल तर लवकर नांदवायचं का नाही त्याच्यासाठी साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जर एकत्र येत असतील तर त्याकरता वेळ हा लागणार शिवसेनेची भूमिका शिवसेनेची जी भूमिका आहे ती ते किती बदलतात हाही एक भाग आहे आम्हाला आमची भूमिका काय बदलायची आमचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी विचार करतायत त्याला थोडासा वेळ जाणार अचानकपणे शिवसेनेच्या साथीला जाऊन त्या ठिकाणी म्हणजे आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो हे भारतीय जनता पक्षाला शक्य आहे कारण ते काश्मीरला त्या मुफ्ती मेहबूबा बरोबर राहतात आपण त्या ठिकाणी मला मला गौरव यांच्याकडे जायचंय गणेशजी मला गौरव यांच्याकडे जायचंय गौरव प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की आज झालेलं आंदोलन आणखीन पुढे कुठे नेता येईल आणि तशा प्रकारे तुम्ही काही प्रयत्न करत आहात का नाही साहेब काय विनाकारण आम्ही शिकलेले व्यक्ती आहोत बरोबर विनाकारण आंदोलन करायचं हे शोभणार नाही आम्हाला त्रास होतोय त्रास वाढला सांगून देखील कोणत्याही प्रकारे आम्हाला तिकडनं रिप्लाय नाही मिळाला म्हणून आम्हाला त्या वरिष्ठ नेत्यांकडे जायला लागलं स्थानिक नेत्यांकडे जायला लागलं आणि आमची गाराणी त्यांच्याकडे मांडायला लागली मगाशीचा विषय होता हे फक्त आणि फक्त आमचं होणारं ट्रॅफिक होणारे ऍक्सिडेंट मग ते डंपर डीबीचे असो एबीचे असो सीबीचे असो का डीबीचे असो का सीडीचे असो त्यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये ठीक आहे आमचा आंदोलनानंतर तुम्ही परत एकदा आंदोलन करणार आहात का रस्त्यावर उतरणार आहात का आणि तुम्ही भविष्यात जर कुठलं आंदोलन करणार असाल तर त्यात सुद्धा कुठला राजकीय पक्ष सोबत घेणार आहात का साहेब जर आम्हाला आमचे कोणत्याही म्हणजे आमच्या ज्या समस्यांचं निवारण झालं नाही तर नक्कीच आम्ही पुन्हा आमची गाराणी घेऊन गिरगावकरांची गाराणी घेऊन मग तो कोणताही पक्ष असो त्यांच्याकडे आम्ही नक्कीच जाणार कारण आम्हाला यांच्यापासून सुटायचं आहे ज्यांच्याकडे सुटत नाहीये आम्ही मान्य करतो की आम्ही थोडे दिवसात पांडुरंग सकपाळकडे गेलो उद्या काही लोक बीजेपीकडे जातील काही लोक काँग्रेसकडे जातील ठीक आहे आपल्याकडे त्याचे प्रतिनिधी आहेत त्या दोन्ही पक्षांचे ज्यांचा तुम्ही उल्लेख केला आपण त्यांना विचारू गणेश खणकर पटकन उत्तर द्या जर अशा प्रकारचा विषय घेऊन भारतीय जनता पार्टीकडे हे आंदोलक आले तर पक्ष संवेदनशीलतेनं त्यांचं म्हणणं ऐकेल आज सांगतो या चर्चेदरम्यान सांगतो तुमची अडचण जेन्युइन असेल तर मेट्रोचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असेल हा भारतीय जनता पक्ष गिरगावकरांच्या पाठीशी उभा राहील तुम्ही आमच्याकडे या तुमच्या समस्या आम्हाला मांडा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू दत्तू गवाणकर या ठिकाणी रहिवाशांना खरोखरच त्रास आहे आणि गौरव साहेबांनी मगाशी भाई जगतापांचं नाव घेतलं त्या ठिकाणी आमचे आक्रमक आणि आंदोलन करणारे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी रहिवाशांचा आवाज बुलंद करून त्यांना न्याय देण्याकरता काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहील अगदी संजय तिवारी जाता जाता शेवटचा प्रश्न तुमच्याकडून थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे आता अशा प्रकारच्या विविध पातळ्यांवरच्या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं लागेल प्रसादजी मूळ मुद्दा तोच आहे आज जर महाराष्ट्र सरकार असतं राज्य सरकार असतं मुख्यमंत्री असते मंत्री असते एक पूर्ण यंत्रणा असती तर आणि जसं मी आपल्याला आठवण करून देतो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना
ते सतत म्हणजे अगदी सरपंचांना थेट फोन करून विचारायचे किंवा टेलिकॉन्फरन्सिंग घ्यायचे. मला हे म्हणायचं आहे की जर सरकारी यंत्रणा जर जागेवर असती तर हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने हाताळण्यात आला असता. सरकार स्थापन करून ते सगळं करण्याऐवजी ही जी पक्ष हे जे पक्ष आणि हे नेते मंडळी हे जे काही करतायत तो काही योग्य भाग नाही आहे, ही योग्य पद्धत नाही आहे. अगदी धन्यवाद संजय तिवारी या उत्तराच्या साठी आणि त्याचबरोबर इतर सर्व मान्यवरांना पण मी मनापासून धन्यवाद देतो. वेळ मर्यादेपुटी आपल्याला ही चर्चा पुढे नेता येत नाहीये, आपण इथेच थांबतोय या चर्चेमध्ये. आपण सर्व या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता आत्ताच्या घडीला राज्यात सरकार नाही, सरकार कुणामुळे नाही याचं उत्तर शोधायला गेलं तर त्याची उत्तरं एकापेक्षा अधिक सापडतील. पण प्राप्त परिस्थितीमध्ये सरकार ज्यांनी आणता येणार नाही असं सांगितलं त्याच्यानंतर उरलेल्या सगळ्यांवर राज्यात तातडीनं सरकार आणण्याची जबाबदारी आहे आणि यात सर्वात जास्त जबाबदारी शिवसेनेच्या माथ्यावर आहे. आत्ता तरी शिवसेनेला सत्तेत जाण्यापासून लागणारा वेळ हा कदाचित जास्तीत जास्त अस्वस्थ करतोय. जर हा कालावधी वाढला तर शिवसेना आणखीन आक्रमक होईल आणि मग राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी सुद्धा कितीही टाळली तरी शिवसेनेवरच असेल. तूर्तास आजच्या चर्चेमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. कुणाचा